एक मोठी बातमी आहे, 26 जानेवारी पर्यंत नागरिकांना न्याय मिळाला नाही तर खासदारकीचा राजीनामा देणार असा इशारा भाजप खासदार गोपाळ शेट्टींनी दिलाय। 2022 पर्यंत सर्वांना पक्के घर मिळावे म्हणून असं स्वप्न असून त्यासाठी आपण संघर्ष करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान गोपाळ शेट्टी यांनी संसदीय कार्य समिती, रेल्वे समिती आणि गृहनिर्माण समितीचा राजीनामा दिलाय। सोशल मीडियावरून त्यांनी याबाबत घोषणा केली असून प्रल्हाद जोशींकडे राजीनामा पाठवल्याचं त्यांनी सांगितलंय। अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक। रश्मी, भाजपला घरचा आहेर मिळालेला आहे, नागरिकांना न्याय मिळाला नाही तर खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचा इशारा खासदारांनी केलाय। नक्कीच, गोपाळ शेट्टी हे गृहनिर्माण समितीवर देखील आहेत आणि या समित्यांवर ज्या पद्धतीचं काम करणं अपेक्षित आहे ते होत नाहीये। एसआरएच्या प्रोजेक्ट बाबत देखील त्यांनी जितेंद्र आव्हाडांकडे पाठपुरवठा केला होता, पण ते देखील काम होत नाहीये। ही जर कामं झाली नाही तुम्ही खासदारकीचा राजीनामा देईन अशा पद्धतीने त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ते फेसबुकवरनं त्यांनी लाईव्ह करत अशा पद्धतीने राजीनामा दिला आहे। त्यामुळे नेमकी काय झालं आहे, केंद्रात सत्ता असून खासदारीचे हतबल झाले आहेत का, राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार त्यांची कामं करत नाही आहेत का, अशी चर्चा सुरू झाली। थोड्याच दिवसापूर्वी जर आपण बघितलं बोरिवलीमध्ये देखील आरोप प्रत्यारोप झाले होते आणि त्यानंतर अचानक त्यांनी ज्या समित्यांचा जो राजीनामा आहे तो दिलेला आहे। धन्यवाद रश्मी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।